सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाउस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। मध्ये लाडकी बहीण तासगाव मध्ये लाडका भाऊ चालला, काय वाटतं आपल्याला? माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी अडचणीच्या काळात सुद्धा अगदी माझ्या विरोधामध्ये माजी खासदार स्वतः साहेब असताना आणि माजी मंत्री असताना या मतदारसंघातल्या लोकांनी मला तारण्याचं काम केलं। किंबहुना आम्ही जे काम मागच्या 5 वर्षांमध्ये केलेलं आहे त्या कामाला न्याय देण्याची भूमिका या जनते या मतदारसंघातल्या लोकांनी घेतली, मी मनापासून त्यांचा आभारी आहे। आणि भविष्यामध्ये या सगळ्या उपकाराची परतफेड मी कधीच करू शकणार नाही, पण मोठ्या प्रमाणात विकास कामं आणून या मतदारसंघातल्या लोकांच्या तरुण म्हणून माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन। हा विजय मी माझ्या वडिलांना, स्वर्गीय आबांना, माझ्या आईने जिने कष्ट केलं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ज्यांनी अत्यंत कष्ट केलं, अगदी रात्रीचा दिवस गेल्या 20 दिवसांमध्ये केला आणि सातत्यानं मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे सगळे घटक अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे ज्यांनी प्रचार केला त्या सगळ्या घटकांना मी समर्पित करतो। रोहितदा, राज्यामध्ये लाडकी बहिणीचं बोजवार जास्त झाला, मात्र आपल्या इथं चालला नाही, नेमकं काय काय करणार? आम्ही ज्या पद्धतीने लोकांशी संपर्क ठेवलेला आहे, माता भगिनींशी संपर्क ठेवलेला आहे, किंबहुना माता भगिनींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मतदारसंघामध्ये काम करतोय आणि तासगाव कवठे मंगळामध्ये राहणाऱ्या माता भगिनी या स्वतः शेतकरी चांगल्या पद्धतीनं आहेत, स्वतः व्यावसायिक आहेत, व्यावसायिकांना आम्ही बचत गटांच्या माध्यमातून बळ दिलं, अशा सगळ्या घटकांना बळ देण्याचं काम आमच्या माध्यमातून झालंय आणि आदरणीय ताईंच्या माध्यमातून असेल किंवा सर्व माता भगिनींसाठी आम्ही चांगलं काम करू शकलो आणि माता भगिनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या। एमआयडीसीचा एक मुद्दा या मतदानामध्ये जास्त राहिला, त्यापुढे या पुढच्या काळामध्ये मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना या मतदारसंघातल्या लोकांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून जी आम्ही एमआयडीसी मंजूर केलेली आहे ती एमआयडीसी मध्ये चांगल्या कंपन्यांना हेच आमचं उद्दिष्ट असणार। कवठे मंगळमध्ये तुम्ही बोलला होता की किन्नर नगरपंचायत निवडणुकीला 25 वर झाला, मी हे करून आज सत्यात उतरलो आहे, त्यावर तुमची मी अगदी आज कुणाच्या बाबतीत आकाश ठेवणं योग्य नाही आणि हे मी विकास कामांच्या बाबतीत बोललो होतो, मी एमआयडीसीच्या बाबतीत बोललो होतो, मी पाणी योजनेच्या बाबतीत बोललो होतो आणि आज ज्यावेळेस मी 25 वर्षाचं झालो आहे त्यावेळेस एमआयडीसीचंही काम पूर्ण झालेलं आहे, पाणी योजनेचंही काम पूर्ण झालेलं आहे आणि कवठे मंगळ शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या स्कीमचं सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे मी त्या दृष्टिकोनातून बोललो होतो आणि आज ते मी स्वप्न पूर्ण केलं। राज्यातला जो निकाल महायुतीच्या बाजूनं प्रखरपणे दिसून येते, स्पष्टपणे दिसून येते, त्याबद्दल काय सांगा? आता एकतरी यामध्ये सगळ्या गोष्टी तपासण्याची आवश्यकता आहे, वरिष्ठांशी चर्चा आम्ही त्यावरती करतोय, अद्याप मी निकाल तासगाव कौटुंबकाच्या निकालामध्ये आम्ही सगळे व्यस्त असल्यामुळं बघितलेले नाही आहेत, लवकरच वरिष्ठांनी आम्हाला बोलवलेलं, मी वरिष्ठांशी चर्चा करून आपल्याशी बोलेन। दादा, प्रचारादरम्यान आपण म्हणलं होतं की गुंडगिरी हद्दपार करू या ठिकाणची, तर आता खरंच मतदारांनी गुंडगिरी हद्दपार केली असं वाटतं? आताच काहीतरी समजलं, काही लोकांनी येऊन काही कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मी सर्टिफिकेट घेतल्यानंतर पोलीस स्टेशनलाच जातोय आणि पहिलं पाऊल गुंडगिरी संपवण्याच्या दृष्टिकोनातून मी आज टाकतोय। नमस्ते, सगळ्या कार्यकर्त्यांना व सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की जनतेनं दिलेला कौल हा आपल्याला मान्य करायचा असतो, तो मान्य करून आपण विकासाचं राजकारण पुढे करण्याचा जो प्रयत्न केला होता तो पुन्हा भावनेवर राजकारण गेलं आणि आपल्याला अपयश आलं, पण तरी हरकत नाही, राज्यामध्ये प्रचंड मोठ्या शक्तीनं महायुतीचं सरकार आलेलं आहे, त्यामुळं राज्य आपलं आहे, केंद्र आपलं आहे, त्यामुळं आपल्याला पुन्हा विकासाचं राजकारण चालू ठेवायचं आहे, या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवाव्यात, कुठेही अनुचित प्रकार घडू नये, पराभवानं खचून जाता कामा नये, ही सगळ्यांनी आपण काळजी घ्यावी आणि विकासाचं राजकारण सुरू करूया।